नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भूगोल विषयाच्या तासिकेला आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आपणा सर्वांना ज्ञातच आहे की कोरोना अर्थात COVID-19 या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालय त्याचबरोबर इतर अन्य क्षेत्र देखील प्रभावित झालेली आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या शाळा महाविद्यालयांवर देखील झालेला आहे आणि शाळा महाविद्यालय ही बंद आहेत आणि त्यामुळे आपल्याला येत्या शैक्षणिक वर्षामध्ये संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासंदर्भात समस्या अथवा अडचणी निर्माण झाल्याने शासनाने 24 जुलै 2020 रोजी एक शासन निर्णय घेऊन त्या अनुषंगाने इयत्ता पहिले ते 12वीच्या वर्गातील विविध विषयांचा अभ्यासक्रम की ज्या अभ्यासक्रमामध्ये 25% कपात अथवा 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्या संदर्भातील माहिती आपणास व्हावी यासाठी मी आजच्या तासिकेला या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहे। मित्रांनो, हा अभ्यासक्रम फक्त शैक्षणिक वर्ष 2020-21 कमी करण्यात आलेला आहे। जरी अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला असला तरी तो आपल्याला स्वयं अध्ययनासाठी विचारात घ्यावयाचा आहे, म्हणजे आपण याचा अभ्यास हा घरी करावयाचा आहे अथवा आपल्यास काही अडचण आल्यास आपण माझ्याशी संपर्क साधू शकता। यामध्ये वार्षिक परीक्षेत कोणत्याही स्वरूपाचा प्रश्न हा विचारला जाणार नाही, परंतु आपण आपल्या अंतर्गत मूल्यमापनासाठी हा भाग विचारात घेणार आहोत। असो तर आपण प्रकरणनिहाय त्याचबरोबर पानक्रमांक आणि त्या अनुषंगाने हा सगळा भाग विचारात घेणार आहोत। या अगोदर ही एक सूचना सर्वात महत्त्वाची आहे की आपल्या अभ्यासक्रमातील असणारे एकूण जे 8 प्रकरणं आहेत तर त्या 8 प्रकरणांपैकी कोणतेही प्रकरण हे वगळलेले नाही हे सर्वात अगोदर विचारात घेणं गरजेचे आहे। म्हणजे एकूण 8 प्रकरणं जी आहेत तर ती संपूर्ण 8 प्रकरणं आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत। या 8 प्रकरणामधील काही विशिष्ट असा भागच फक्त वगळण्यात आलेला आहे, संपूर्ण प्रकरण वगळण्यात आलेलं नाही ही बाब आपण विचारात घ्यायची आहे। त्याचबरोबर त्यापुढील असणारा प्रात्यक्षिकाचा भाग देखील हा जशाचा तसा अभ्यासक्रमामध्ये आहे। प्रॅक्टिकलमध्ये देखील कपात ही केलेली नाही किंवा प्रॅक्टिकलचा अभ्यासक्रम प्रात्यक्षिकांचा अभ्यासक्रम हा कमी केलेला नाही। तर आपण आपल्या या कमी केलेल्या अभ्यासक्रमाविषयी किंवा वगळण्यात आलेल्या अभ्यासक्रमाविषयी प्रकरणनिहाय त्याचबरोबर पानक्रमांकनिहाय माहिती आपण विचारात घेऊया। बघा, लोकसंख्या भाग 1 प्रकरण 1 पानक्रमांक 1 वरील करून पहा लोकसंख्या वितरण 2 विभाजित वर्तुळं दिलेली आहे आणि त्या 2 विभाजित वर्तुळांच्या खाली असणारे जे काही प्रश्न जे आहेत तर हे प्रश्न या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढे पानक्रमांक 3 वरती असणारा सांगा पाहू हा भाग वगळण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पुढे पानक्रमांक 4 वरती जरा डोके चालवा हा भाग वगळलेला आहे। पुढे पानक्रमांक 5 वरती आकृती क्रमांक 1.4 नकाशा दिलेला आहे तांदूळ उत्पादक प्रदेश, तर हा देखील भाग या अभ्यासक्रमातून वगळलेला आहे। त्याचबरोबर पुढे पानक्रमांक 6 जरा प्रयत्न करा तिथं उपग्रही प्रतिमा दिलेली आहे आणि हा उपग्रही प्रतिमेवरचा प्रश्न किंवा हा भाग देखील वगळलेला आहे। त्याचबरोबर पुढे पानक्रमांक 7 वरती करून पहा इथे जन्मदर आणि मृत्यूदराची तुलना करणारा जो काही भाग आहे तर तो वगळलेला आहे। त्याचबरोबर पुढे पानक्रमांक 10 वरती जरा डोके चालवा आणि पुढे पानक्रमांक 13 वरती सांगा पाहू कॉलम नंबर 1 वरील आणि कॉलम नंबर 2 वरील वय संरचनेवर आधारित असणारा जो मनोर आहे तर यावर आधारित असणारे प्रश्न हे देखील
अभ्यासक्रमातून काढण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढे पान क्रमांक 14 वरती लोकसंख्या लाभांश म्हणून एक तक्ता दिलेला आहे, त्याचबरोबर त्याच्यावरती शोधापाहू हा एक प्रश्न आहे, तर शोधापाहू आणि त्याखालील लोकसंख्या लाभांश यावरील भाग अभ्यासक्रमातून वगळलेला आहे। त्याचबरोबर पान क्रमांक 17 वरती सांगापाहू हा प्रकरण क्रमांक 2 मधील भाग देखील वगळलेला आहे। त्याचबरोबर पुढे पान क्रमांक 19 वरती करून पहा हा देखील भाग वगळलेला आहे। त्याचबरोबर पान क्रमांक 24 वरती असणारा थोडे आठवूया आणि जरा विचार करा हे दोनही भाग अभ्यासक्रमातून वगळलेले आहेत। त्यानंतर पान नंबर 27 वरती शोधा पाहू आणि सांगा पाहू हे दोन भाग वगळलेले आहेत। पुढे पान क्रमांक 28 वरती असणारी आकृती 3-3 वरील असणारा हा जो नकाशा दिलेला आहे, आकृती दिलेली आहे, तर ती आकृती देखील अभ्यासक्रमातून वगळलेली आहे। त्याचबरोबर पुढे त्याच आकृतीवर आधारित जे काही प्रश्न आहेत पान नंबर 29 वरती, तर ते देखील वगळलेले आहेत। पुढे प्रकरणामध्ये आणखीन पान क्रमांक 33 वरती आपल्याला काही सांगता येईल ते म्हणजे करून पहा हा जो एक तक्ता दिलेला आहे, तर तो तक्ता देखील वगळलेला आहे। त्याचबरोबर पुढे पान क्रमांक 34 वरती सांगा पाहू हा जो काही चित्रमय भाग आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चित्र दिलेले आहेत आणि त्या चित्रांवरून आपल्याला काही माहिती मिळवायची आहे, तर तो भाग वगळलेला आहे। त्यानंतर पुढे पान क्रमांक 35 वरती एक सांगा पाहू अशी एक चौकट दिलेली आहे आणि या सांगा पाहू चौकटीवर आधारित असणारे जे काही प्रश्न असतील किंवा ती जी यादी तयार करायची आहे, तर ती यादी देखील आपल्याला अभ्यासक्रमातून वगळलेली आहे। त्याचबरोबर पुढे पान क्रमांक 36 वरती जरा विचार करा आणि शोधा पाहू हे दोनही भाग वगळलेले आहेत। त्यानंतर पान नंबर 37 वरती शोधा पाहू हा देखील भाग वगळलेला आहे। त्याचबरोबर पुढे पान क्रमांक 40 वरती विचारलेला भाग जरा विचार करा हा देखील काढून टाकण्यात आलेला आहे। नंतर पान क्रमांक 42 वरती असणारी आकृती 5.1 वरती असणारे जे काही चित्र जे आहेत, तर त्या चित्रांवर आधारित असणारे जे काही प्रश्न असतील, तर हा सगळाच भाग हा वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढील पान क्रमांक 44 वरती हे नेहमी लक्षात ठेवा हा देखील भाग काढून टाकण्यात आलेला आहे। नंतर पान क्रमांक 47 वरती जरा डोके चालवा त्यावर आधारित असणारे प्रश्न आणि त्याखाली असणारी चौकट किंवा तक्ता हा देखील अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे। नंतर पान क्रमांक 51 वरती माहीत आहे का तुम्हाला हा भाग वगळण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पुढे पान क्रमांक 53 वरती पहा बरे जमते का आणि करून पहा हे कॉलम नंबर 2 मधील असणारे दोन प्रश्न हे देखील कमी करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर पुढे प्रकरण क्रमांक 6 पान क्रमांक 55 वरती तृतीयक आर्थिक क्रिया यावर जरा विचार करा हा जो उतारा दिलेला आहे, तर त्या उताऱ्याच्या संदर्भामध्ये असणारा भाग हा देखील कमी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पान क्रमांक 57 वरती सांगा पाहू आणि नकाशाशी मैत्री हे दोनही भाग या अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आलेले आहे। पुढे आणखीन पान क्रमांक 61 बघता आपल्याला सांगता येईल की सांगा पाहू आणि शोधा पाहू हे दोनही प्रश्न या प्रकरणामधील कमी केलेले आहेत। पुढे पान क्रमांक 62 वरती जरा डोके चालवा हा भाग देखील कमी केलेला आहे। त्यानंतर पुढे आपल्याला पान क्रमांक 63 वरती असणारा भाग आपण बघूया, तर त्यामध्ये पहा बरे जमते का आणि सांगा पाहू हे दोनही भाग या अभ्यासक्रमातून कमी केलेले आहेत। पुढे पान क्रमांक 67 वरती असणारा जो काही भाग आहे
माहीत आहे का तुम्हाला हा भाग वगळण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पुढे पान क्रमांक 68 वरती दिलेला जो काही भाग आहे तर त्यामध्ये करून पहा आणि त्यातीलच पुढचा असणारा जो काही भाग आहे तर तो आपल्याला सांगता येईल। तो देखील तक्त्याच्या संदर्भामध्ये दिलेला आहे आणि हा भाग देखील वगळलेला आहे। त्यानंतर पुढे पान क्रमांक 69 वरती सांगा पाहू कॉलम नंबर 1 मध्ये आहे आणि कॉलम नंबर 2 मध्ये जरा विचार करा हा भाग देखील दिलेला आहे आणि तो भाग देखील वगळलेला आहे। त्यानंतर पुढे पान क्रमांक 72 वरती बघा करून पहा हा एक स्टॅटिस्टिकल डाटा किंवा संख्या संख्यांच्या माध्यमातून हा एक तक्ता दिलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न हे देखील या अभ्यासक्रमामधून या वर्षासाठी वगळलेले आहे। त्यानंतर पुढील प्रकरण आपल्याला याच प्रकरणामधील आपल्याला सांगता येईल शोधा पाहू तर हा भाग देखील पान क्रमांक 74 वरचा वगळलेला आहे। त्यानंतर प्रकरण क्रमांक 8 या प्रकरण क्रमांक 8 वरील पान क्रमांक 75 वर असणारा हा भाग आहे थोडे आठवूया म्हणजे पूर्वज्ञानावर आधारित असणारा हा प्रश्न विचारलेला आहे आणि हा देखील कमी केलेला आहे। त्यानंतर पान क्रमांक 76 वरती सांगा पाहू हा देखील भाग कमी केलेला आहे। त्याचबरोबर पान क्रमांक 77 वरती सांगा पाहू हा पुन्हा एकदा नवीन विचारलेला भाग हा देखील कमी केलेला आहे। त्यानंतर पान क्रमांक 79 वरती भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला सहसंबंध असणारी ही जी वर्तुळाकृती आकृती आहे तर ही वर्तुळाकृती आकृती देखील अभ्यासक्रमातून कमी केलेली आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या अभ्यासक्रमामधील असणारे हे जे 8 प्रकरण आहेत तर या 8 प्रकरणांवरती असणारा हा जो काही भाग मी तुम्हाला आता सांगितला हा या वर्षीच्या अभ्यासक्रमामधून कमी केलेला आहे। ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की आपण तो स्वयं अध्ययनासाठी त्याचा विचार करायचा आहे किंवा स्वतः सेल्फ स्टडी आपण त्याचा करायचा आहे। त्याच्या संदर्भामध्ये काही जर अडचणी जर आल्या तर तुम्ही कृपया माझ्याशी संपर्क साधून तुमच्या अडचणी तुम्ही दूर करू शकता। आता यातील काही प्रकरणांचे भाग आपण अभ्यासलेले आहेत किंवा काही प्रकरणं आपण अभ्यासलेली आहेत आणि काही प्रकरणं आपण अभ्यासणार आहोत तरी जरी अभ्यासक्रम कमी केलेला असला तरी मी त्यावरती बोलणार आहे म्हणून असं आपण गृहित धरायचं नाही की सरांनी शिकवलं आहे परंतु आपण ते आत्मसात करायचं नाही। तर जनरल नॉलेजचा भाग म्हणून किंवा विषयज्ञान म्हणून आपल्याला त्याचा नक्कीच फायदा हा या प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी होणार आहे। म्हणून विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टींची जाणीव आपण ठेवायची आहे किंवा या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे आणि हा भाग जरी अभ्यासक्रमातून वगळलेला असला परीक्षेला जरी विचारला जाणार नसला तरी आपण स्वयं अध्ययनासाठी तो विचारात घ्यावयाचा आहे। तर अशा रीतीने आज आपण आपल्या अभ्यासक्रमामधील कमी केलेला भाग याविषयी ही माहिती आपण विचारात घेतली। पुन्हा एकदा सांगतो की ही माहिती किंवा हा कमी केलेला अभ्यासक्रम फक्त याच शैक्षणिक वर्षासाठी कमी करण्यात आलेला आहे।